नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता सातवी गणित प्रथम सत्र या ठिकाणी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांची शासकीय प्रश्नपत्रिका नमुना प्रश्नपत्रिका संकलित मूल्यमापन एक दोन हजार तेवीस चोवीसची प्रश्नपत्रिका आहे स्वरूप अशाच पद्धतीनं असणार आहे या ठिकाणी मुखप्रश्न असं आहे हे सगळे अध्ययन निष्पत्ती दिलेल्या आहेत त्यावर प्रश्नपत्रिका आधारित आहे प्रश्न क्रमांकानुसार या ठिकाणी प्रात्यक्षिक आणि तोंडी गुण दहा आहेत हा प्रश्न पहिला आहे, आहे। असे प्रश्न आहेत त्यानंतर प्रश्न दुसरा आहे या ठिकाणी खाली दिलेली उदाहरणे सोडवा संख्या अक्षरातल्या एक गुणांचा आहे प्रश्न दुसरा दहा गुणांचा आहे या ठिकाणी सात कोटी पाच लक्ष ब्याण्णव हजार चारशे एकोणसत्तर ही संख्या अक्षरामध्ये लिहिल्या सात कोटी पाच लक्ष ब्याण्णव हजार चारशे एकोणसत्तर संख्या अंकातल्या एकोणीस लक्ष सात हजार शहाण्णव सुट्टे दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष एकोणीस शून्य सत्तर आणि शहाण्णव ही ती संख्या आहे संख्या विस्तारित स्वरूपातल्या या ठिकाणी तीन एकक स्थानचा अंक आहे दशकस्थानचा शून्य गुणिले दहा शून्य स्थानचा एक आहे म्हणजे शंभर या ठिकाणी हजारच्या ठिकाणचा सात आहे त्यामुळं सात हजार अधिक आठ दश हजारच्या ठिकाण आहे त्यामुळं या ठिकाणी ऐंशी हजार सुटे दशक शतक हजार दश हजार आणि चार या ठिकाणी लक्षाच्या ठिकाणचा आहे त्यामुळं सुटे दशक शतक हजार दश हजार लक्ष ओके चार लक्ष आठ हजार अधिक सात हजार अधिक शंभर अधिक शून्य अधिक तीन हे विस्तारित रूप आहे ओके त्यानंतर बेरीज करायचे आठ आणि सात चौदाला चार हाच्याला एक दहा आणि या ठिकाणी सात आणि हाच्या एक आठ आट, आठ आणि सात चौदा हाच्याला एक सात एक आठ पाच आणि तीन आठ सात आणि चार अकरा ह्याच्या आधीला इथं पाच एक सहा दोन आठ एक्क्याऐंशी हजार आठशे चौऱ्याऐंशी ओके त्यानंतर वजावट वळ करायची आहे बारामधून चार गेले उरले आठ या ठिकाणी सोळामधून सान एक सात गेले सोळामधून सान एक सात गेले नऊ इथं ह्याच्या दिला आठ अनेक नऊ वजा करायच्या दहामधून नऊ गेला एक ह्याच्या आधीला तेरातून पाच अने एक सहा वजा करायचे आहे तेरातून सहा गेले सात हिता हच्या दिला सात एक गेला सहा सदुसष्ट हजार एकशे अठ्ठ्याण्णव म्हणजे त्र्याहत्तर हजार बासष्टमधून पाच हजार आठशे चौसष्ट वजा करून सदुसष्ट हजार एकशे अठ्ठ्याण्णव वजा बाकी येते ओके यालाही गुण आहे याला एक गुण आहे प्रत्येक गुण गुणाकार करा प्रथम सात न सात गुन्हे चौदा चौदादाच्या हाच्याला एक सात नव्वद त्रेसष्ट त्रेसष्ट आणि हचे एक चौसष्ट चौसष्टला चार हाच्याली सहा सहा चौक अठ्ठावीस सहा चौतीस इतर शून्य दशक शांचे अंकांगुणायचे आहे सहा जुनी बारा बाराला दोन हाच्या एक साहणिक चोपन्न एक पंचावन्नला पाच हच्याला पाच सहाच चोवीस पाच एकोणतीस बेरीज करायची आहे चार चार दोन सहा पाचन चार नऊ नऊ आणि तीन बारा आणि दोन एक तीन बत्तीस हजार नऊशे चौसष्ट हा चारशे ब्याण्णव आणि सदुसष्ट गुणाकार आहे एक त्यानंतर सात हजार अडतीस सात हजार अडतीस भागिले चौदा आहे चौदा पंचे सत्तर पहिल्यांदा शून्याचा भाग लागला पण शून्य हे अंकाच्या पाठीमाग आहे नाही लिहिल तर चालते शून्य परत घेतले वरचे तीन तीनला चौदा न भाग जात नाही म्हणून भाग शून्याचा लागला मग आठ घेतले चौदा दोन्ही अठ्ठावीस या ठिकाणी आठ आठ गेले शून्य तीन मधून दोन गेला एक पाचशे दोन हा भागाकार बाकी दहा ओके राजने पुढचा प्रश्न एक गुणाचा आहे राजने दहा हजार रुपये या रकमेतून तीन हजार आठशे पन्नास रुपयेचे पंखे खरेदी केले तर किती रुपये शिल्लक राहिले या ठिकाणी शिल्लक राहिले काढण्यासाठी आपल्याला दहा मधून आपल्याला पंखे तीन हजार आठशे पन्नासचे घेतलेत वजा केले पाहिजेत शून्य दहामधून पाच गेले पाच उरले परत हाच्या दिला दहामधून आठे नऊ गेला एक उरला आच्छा दिला तीनने चार दहा मधून या ठिकाणी चार गेले उरले सहा सहा हजार एकशे पन्नास एके गेले शून्य सहा हजार एकशे पन्नास रुपये उरले शिल्लक राहिलेले सहा हजार एकशे पन्नास रुपये ओके पुढचा आहे एक गुणाचा तीन डझन आंब्याच्या एका पेटीची किंमत एक हजार पा दोनशे पन्नास रुपये आहे अशा पंचेचाळीस पेट्या विकल्यावर किती रुपये मिळतील या ठिकाणी एक हजार दोनशे पन्नास एका पेटेची किंमत आहे पंचेस पेट्यांची किंमत काढण्यासाठी गुणायची एक हजार दोनशे पन्नासला पंचेचाळीसनं पंच पाच शून्य शून्य पाच पाच पंचवीसला पाच हाच्याले दोन पाच दोन दहा दोन बारा पाच एक पाचने एक सहा इथं शून्य चार शून्य शून्य चार आहे चारा पंचवीसला शून्य हाच्याले दोन चार दुन दोन आठ दोन दहा चार एके चारने एक पाच बेरीज करायची या ठिकाणी हे शून्य हे पाच दोन सहा छप्पन या ठिकाणी चप... छप पंचेचाळीस फेट्या विकून आलेली रक्कम छप्पन हजार दोनशे पन्नास रुपये छप्पन हजार दोनशे पन्नास रुपये ओके त्यानंतर पाच हजार पाचशे पस्तीस किलोग्राम धान्य सत्तावीस कुटुंबांना सारख्या प्रमाणात वाटप केल्यास प्रत्येक कुटुंबाला किती किलोग्राम मिळेल या ठिकाणी आपल्याला पाच हजार पाचशे पस्तीसला सत्तावीसनं भागल्यानंतर आपल्याला प्रत्येक कुटुंबाला किती किलोग्राम या ठिकाणी ते धान्य मिळेल हे मिळणार आहे पाच हजार पाचशे पस्तीस भागेल सत्तावीस प्रथम पंचावन्नला सत्तावीस दोन्ही चोपन्न पंचावन्न म्हणून चोपन्न गेले उरला एक वरचे गेटले तेरा या तेराला भाग जात नाही सत्तावीसनं लहान संख्या म्हणून शून्याचं मग पाच घ्यायचे सत्तावीस पाचा पस्तीस सहाशे या ठिकाणी बाकी शून्य उरलेली आहे त्यामुळं प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक कुटुंबास दोनशे पाच किलोग्राम धान्य मिळेल ओके त्यानंतर प्रश्न तिसरा आहे खाली उदाहरणे सोडवा अ वजा नऊ गुणले चार या ठिकाणी धन रण एक ऋणाने एक धन वजा छत्तीस या ठिकाणी हा छत्तीस ओके ओ, वजा छत्तीस सो सॉरी मायनस थर्टी सिक्स या ठिकाणी वजा बावन भागिले बारा तेरा बावन वजा चार हा पर्याय त्यानंतर या ठिकाणी सुट्टे दशक शतकाच्या ठिकाणी चिन्ह आहे आणि शंभरनं गुंततो आहे आपण त्यामुळे दशांशचिन्ह गेलं एकोणऐंशी याचं उत्तर आहे दशांशचिन्ह नाही आणि शंभरला आपण गुणलं तर सात हजार नऊशे येणार दशांशचिन्ह तिसऱ्या ठिकाणी आहे सुट्टे दशक शतक एक दोन तीन म्हणून एकोणऐंशी ओके पुस्तकाचा आठशेत पंधरा भाग बारा दिवसात वाचला तर दररोज पुस्तकाचा किती भाग वाचला तर आपल्याला आठ छेद पंधराला बारानं भागलं पाहिजे म्हणजे एक छेद बारा खालीच बारा येणार आहे त्यामुळे चार दोन्ही आठ चार त्रिकोण बारा दोन छेद पंधरा त्रिक पंचेचाळीस ओके दररोज या ठिकाणी एका दिवसात एवढा भाग वाचला आठ दोन छेद पंधरा भाग पंचेचाळीस भाग वाचला हे लक्षात घ्या दररोज दोन शेत पंचेचाळीस भाग वाचला तर बारा दिवसाला ह्याला गुणिले बारा केलं तर बघा पुस्तकाचा दररोज किती भाग वाचला बारा दिवसात वाचलेला भाग मिळणार आहे दोन शेत पंचेचाळीस गुणले बारा तीन चौक बारा आणि पंधरा ते पंचेचाळीस चार जुने आठ छेद पंधरा आठ छेद पंधरा ओके त्यानंतर तिसऱ्यातला ई आहे डेला संख्यारेश्वर एपासून डी किती अंतरावर आहे एपासून डी किती अंतरावर आहे या ठिकाणी ए तेरा आहे म्हणजे या ठिकाणी ए या ठिकाणी तेरा आहे तेरा दोन्ही सव्वीस तेर एकोणचाळीस तेरा चौक बावन्न आणि तेरा पाच पासष्ट म्हणजे या ठिकाणी ए पासून डी किती अंतरावर आहे तर बावन्न हा मोठा निर्देशक निर्देशक आहेत बावन्न मधून तेरा वजा के अंतर तेरा एके तेरा तेरा दोन सव्वीस ते एकोणचाळीस या ठिकाणी अंतरावर आहे बावन्न वजा तेरा एकोणचाळीस ओके डायरेक्ट जर लिहिलं एक गुणाचं आहे तरी लक्षात येतं तुमच्या तेरा एके तेरा तेरा दोन सव्वीसरत एकोणचाळीस ओके अंतरावर आहे लडाखमध्ये एके दिवशी फ लडाखमध्ये एके दिवशी किमान तापमान वजा पन्ना वजा पाच डिग्री आहे व कमाल तापमान नऊ डिग्री होते तर दोन्ही तापमानातील फरक किती या ठिकाणी हे किमान तापमान वजा आहे वजापाच आणि कमाल तापमान नऊ आहे म्हणजे मोठ फरक घेताना मोठी संख्या वजा लहान संख्या मोठी संख्या नऊ आहे वजा करायचं आहे वजापाच करायचं आहे म्हणून वजा डबल आलं कारण वजा पाचचं स्वतः वजा चिन्ह आणि सो वजा भागितलं वजा त्यामुळे नऊ अधिक वजा वजा अधिक पाच नऊ पाच चौदा ओके चौदा अंश फरक आहे तापमानातील चार छेद नऊ ची एक छेद तीन पट करायचे चार छेद नऊ ची एक छेद तीन पटपट करायचे गुणिले चार एके चार नवत्रिका सत्तावीस अंशांचा गुणागार चार एके चार छेदांचा नऊ त्रिका सत्तावीस चार छेद सत्तावीस ओके हो शामरावांच्या बेचाळीस हजार उत्पन्नापैकी तीन छेद सात रक्कम घर खर्चासाठी एक छेद सात रक्कम शिक्षणासाठी खर्च केली तर त्यांच्याकडे किती रुपये शिल्लक राहिले या ठिकाणी शामरावांनी बेचाळीस हजार रुपये उत्पन्नापैकी तीन शेत सात रक्कम घर खर्चासाठी आणि एक शेत सात रक्कम शिक्षणासाठी खर्च केली तर किती रुपये शिल्लक राहिले घर खर्चासाठी खर्च केली रक्कम बेचाळीस हजारचा तीन शेत सातचा म्हणजे गुणिले या ठिकाणी सात न बेचाळीसला भागलं सात सक्कून बेचाळीस आणि या तीन शून्य म्हणजे सहा हजार गुणले तीन साहित्यिका अठरावर तीन शून्य अठरा हजार रुपये घर खर्चासाठी शिक्षणासाठी बेचाळीस हजारचा एक छेद सात चा म्हणजे गुणले सातनं बेचाळीस हजार ला इथं कसं केलं सहा हजार तसे तर सहा हजार सहा हजार गुणले एक सहा हजार रुपये म्हणजे घर खर्चासाठी अठरा हजार आणि शिक्षणासाठी सहा हजार म्हणजे एकूण खर्च अठरा हजार आणि सहा हजार ह्या तीन तशात तशाच अठराशे चोवीस हजार रुपये आता एकूण बेचाळीस हजार रुपये मधला खर्च चोवीस हजार रुपये आहे ह्या तीन शून्य वजावा चार राहिला पाहिजे आपल्याला बारामधनं चार गेले आठ उरले हिताहात दिला दोन एक तीन चारमधून वाजले गेले अठरा हजार रुपये शिल्लक रक्कम आहे या ठिकाणी ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर आपण लाईक करा आणि उर्वरित व्हिडिओ या ते जे प्रश्न आहेत पुढील व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत आपण आपल्या मित्रांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ जरूर लाईक करा धन्यवाद